कैमरामैन। नमस्कार, मी शैलजा साखरे। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज माझ्या घराच्या बाजूला थोडीशी मोकळी जागा आहे आणि तिथे काही झाडं लावलेली आहेत, ज्याला आपण परसबाग म्हणतो। तर ह्या परसबागेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझ्या हाताने कोणकोणती झाडे लावलेली आहेत आणि मी कशा पद्धतीने त्यांची काळजी घेते। तर हा जो व्हिडिओमध्ये बघत आहे तो आहे चाफा। चाफ्याला बऱ्यापैकी फुलं आलेली आहेत, फुलं म्हणजे कळ्याच आलेली आहेत। आता 1 ते 2 दिवसांमध्ये ह्या कळ्या फुलतील। तर मला प्रचंड आवड आहे फुलझाडांची, शक्यतो मी फुलझाडंच लावत असते आणि त्यांची काळजी घेत असते। मला असं वाटतं की आपल्या हाताने आपण झाडं लावावीत आणि त्या 1-2 फुलं तरी देवासाठी वाहण्याला आपल्या परसबागमधलीच असावीत असं मला नेहमी वाटतं। माझ्या परसबागेमध्ये मी लावलेली झाडे आहेत जास्वंद, पुन्हा नंदीवन ज्याला आपण स्वस्तिक पण म्हणतो तेही लावलेलं आहे मी। त्यानंतर कुंडीत लावलेला आहे तो गावराणी मोगरा, ज्याला खूप छान असे सुगंधित फुलं येतात। आणि त्यानंतर आहे गुलाबी कलरचा जास्वंद, सदाफुली तो खूप आहे आणि खरं तर मेंटेनन्स राहिलेलं आहे या परसबागेचं। आणि शोची काही झाडं लावलेली आहेत ज्याची नावंच मला माहिती नाही आहेत, तुम्हाला माहिती असतील तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। त्यानंतर आहे ट्युलिप पण लावलेलं आहे मी, गुलाबाचं एक कलम आलेली आहे मी एक काल परवा। आणि त्यानंतर अशी विविध प्रकारची मी काही झाडे लावलेली आहेत थोडीफार प्रमाणात। आणि मला झाडांना पाणी टाकायला भयंकर आवडतं, खरं तर उन्हाळ्यात याच्या आनंदासारखा दुसरा आनंदच नाही आहे म्हणावं लागेल। तर जे मधली कुंडी दिसत आहे त्यात गुलाबाची आणि जास्वंद आहे गुलाबी कलरचं आणि शोचं झाड आहे ते 1-2। त्यानंतर सगळी सदाफुलीच आहे आणि ही जी वेल दिसत आहे ना ती मोगऱ्याची वेल आहे। वेल तशी छोटी आहे पण फुलं खूप छान लागतात आणि भरगच्च लागतात। 1-15 दिवसाच्या गॅपने याला उन्हाळ्यामध्ये मस्त फुलं येतात। आत्ताच बहार येऊन गेला, आता काही 8 दिवसांनी छान मस्तपैकी याला कळ्या लागतील। त्यानंतर पण मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल किंवा फोटो तरी शेअर करेलच। तर अशा पद्धतीची माझी छोटी मोठी अशी मेंटेनन्स न झालेली परसबाग आहे। आता काही दिवसांनी मी याला छान डागडुजी करून घेईलच, लवकरच तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेनच। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आणि हो, आमचं आपसुकच डाळिंबाचं झाड इथे एक परसबागेत आलेलं आहे जे की मलाही खूप दिवस माहिती नव्हतं। पण आमच्या एका मामाला विचारलं की हे कशाचं आहे, तर त्यांनी सांगितलं की हे डाळिंबाचं झाड आहे म्हणून। जे मामा येतात आमच्याकडे परसबाग स्वच्छ करण्यासाठी, तर अशा पद्धतीने डाळिंबाचं झाड पण आमच्या बागेत आता आलेलं आहे आणि त्याला मी रोज पाणी घालते। तर अशा पद्धतीने मी छोटासा परसबागेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की शेअरसुद्धा करा। तर अशा पद्धतीची माझी छोटीशी परसबाग आहे। धन्यवाद।